चक्रीवादळानंतर आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांच्या विरोधात आणि जुलै महिन्याचे वादळग्रस्त नागरिकांचे वीज बिल रद्द करण्याचे आश्वासन देऊन देखील रद्द न झाल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीच्या वतीने दापोलीत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांनी लाईट बिलांचा मास्क बनवून अनोख्या पद्धतीने चुकीची बिले देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चातील कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर येऊन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. वीज बिलांचा मास्क घातलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडकल्यावर तेथे वाढीव वीज बिलांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच सदर चुकीची बिले देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. दापोली तालुक्याच्या वतीनं संतप्त नागरिकांचा लाईटची बिलं घेऊन आज निषेध म्हणून आम्ही तहसीलदारच्या इथे एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी बिलं देणार आहोत. कोरोनाच्या काळामध्ये कोकणातला चाकरमानी संपूर्ण मुंबईची नोकरी सोडून कोकणात आले. बागायतीचं नुकसान झालं निसर्गवादामुळे. अगोदर शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि असं असताना लाईटची बिलं एका कुटुंबाला एका ग्राहकाला 10-15-20-20 हजार बिलं हे अंदाजे बिलं दिलेली आहेत आणि बिलं देत असताना सरकारने त्याच्यामध्ये सुरक्षा अनामत रक्कम जे जी सिक्युरिटी डिपॉझिट जे डिपॉझिट कुणाकडनं घेतलं जातं आहे एखादा खोलीचा मालक असेल त्यानं भाड्यानं दिली असेल तर भाडं तरी पळाला आणि तो पळाला तरी आपल्याला डिपॉझिट आपल्याकडे राहील आणि त्या डिपॉझिटमधनं आपलं नुकसान होणार ना असं भाडं तरी त्याच्याकडून पद्धतीने भाडं माग घेत असतो. त्याच्यापर्यंत सरकारने सुरक्षा अनामत रक्कम वहन कर अशा वेगळ्यापर्यंत 13-14 पदे कर लावलेत आणि निसर्गवादामुळे गेले 2 महिने दापोलीमध्ये लाईटच नव्हती आणि असं असताना 15-15-20-20 हजार रुपये लाईटची बिलं गणपतीच्या काळात आलेली आहेत. यावेळी चुकीची आलेली जी वीज बिले आहेत ती माझ्या निदर्शनात आणून द्या. आपण वैयक्तिकरित्या यात लक्ष घालून सदर वीज बिल दुरुस्त करून देऊ असे आश्वासन तहसीलदार वैशाली पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. यावेळी पंचायत समिती सभापती रऊफ हजवानी यांच्यासह राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य सरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.